नमस्कार मी दिपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत एकदम छान परफेक्ट पोळी कशी बनवायची तर होळी येत आहे त्याचप्रमाणे गुढीपाडवासुद्धा येत आहे तर आज आपण पाहणार आहोत पोळी कशी बनवायची फक्त पोळीच पाहणार आहोत आपण आणि कशी बनवायची चला मग चालू करूया तर सर्वप्रथम मी इथं घेतलेलं आहे एक कप हरभऱ्याची डाळ आम्ही शक्यतो डाळ वगैरे भिजू घालत नाही तर डायरेक्ट यूज करते तर इथं मी एक कप डाळ जी आहे ती कुकरला लावून स्वच्छ धुऊन घेते आणि एकदम छानपैकी धुऊन घ्यायचं दोन ते तीन वेळा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हवं असलं तर तुम्ही हळद घालू शकता नाही घातलं तरी चालतं तर मी तसंच डाळ जी आहे ती शिजून घेणार आहे जवळपास तीन ते चार शिट्ट्या आपल्याला शिजून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून घ्यायची आणि लो फ्लेमवर आपल्याला तीन ते चार चिट्ट्या शिजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी शक्यतो पोळी करताना व्यवस्थित चाळून घेते एखाद्या वेळेस कोंडा राहिला की पोळी जी आहे ते व्यवस्थित येत नाहीत आणि ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडंसं चवीपेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलं की पोळी जी आहे ते खूप मस्त येतात तर थोडं थोडंसं पाणी घालून आपण एकदम छान मौसर असं पीठ मळून तयार करायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैल पीठ मळायचं नाही आहे कारण पुरण कधी कधी घट्ट होतं कधी कधी पातळ होतं अशा पद्धतीने एकदम छानपैकी मऊ असं पीठ मळून ठेवायचं आणि त्याच्यावर आपण थोडंसं पाण्याचा हात लावून ठेवायचा असं केल्यामुळे काय होतं की पीठ एकदम छान असं भिजतं आणि वर पाणी लावल्यामुळे त्या पिठाला तुम्ही तुम्हाला हवं तसं मऊ तुम्ही नंतर करू शकता आणि एकदम छान मऊ होतं त्यात चिकटपणा येतं तर इथं तीन चिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती आणि त्याच्यामुळे मी तीन चिट्ट्या जे आहेत ते शिजवून घेतलेलं आहे तर इथं आपली डाळ जी आहे ती एकदम छानपैकी शिजलेली आहे ह्यात आपण कट जो असतो तो काढून घ्यायचा तर ही डाळ जी आहे ती घरची विदाउट पॉलिशची डाळ आहे त्याच्यामुळे ही डाळ जी आहे ती लवकर शिजते आणि कधी कधी डाळी लवकर शिजत पण नसतात तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता आपण गॅसमध्ये लगेच शिजवायला ठेवायचं तर मी अशाच पद्धतीने कुकरमध्येच डायरेक्ट जे आहे ते शि शिजून घेते सर्वप्रथम आपल्याला ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते आटवायचं आहे आणि नंतर मी इथं एक कपला थोडंसं कमी इतकं गूळ घालते आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं गुळ घातलं की हे जे आपलं पुरण आहे ते पातळ होतं आणि एकदम छान जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि सतत हात फिरवायचा नाहीतर मग खाली जी डाळ जी आहे ती करपू शकते आणि जवळपास पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी ह्यातलंही पाणी अटलेलं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने चेक करायचं चमचाने उचलायचं आणि पीठ जर लगेच पडत नसेल तर तुमचं हे पुरण तयार आहे असं समजायचं आणि आता आपण पात्राच्या साह्याने हे एकदम बारीक असं करून घ्यायचं तर इथं मी पुरण जे आहे ते व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित साईडला ठेवूया जास्त पातळ झालं तरी आपल्या पोळ्या ज्या आहेत ते होत नाहीत आणि जास्त घट्ट झालं तरी आपल्या पोळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित होत नाही तर पीठ पण एकदम छानपैकी भिजलेलं आहे आता आपण हे अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचं आणि पीठ एकदम छान भिजल्यामुळे ह्यात चिकटपणा भरपूर असा येतो तर आता आपण पोळी करणार आहोत त्यासाठी मी पोल इथं मी दगड घेतलेला आहे एक पातळ पत्रा असतो त्याला तेल लावून घ्यायचं आणि लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं तर इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे कणकेचा जो गोळा आहे लुश तो पुरणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा किंवा जर जमलंस तर तुम्ही अर्धा सुद्धा घेऊ शकता कारण की जेवढं कमी कणक असेल तेवढे छान पोळ्या लुसलुसीत होतात शक्यतो सुरुवातीला करताना तुम्हाला नाही येणार पण हळूहळू जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर नक्कीच तुम्हाला ते जमेल आणि अशा पद्धतीने जर तुमच्याकडे तगड नसेल तर, तुम तर तुम्ही बटर पेपरच्या साह्यावर किंवा जे तेलाचे पॉकेट असतात त्याच्यावरसुद्धा ते हे तेलाच्या पोळ्या तुम्ही करू शकता किंवा शेवटी बटर पेपरचासुद्धा इथे यूज करू शकता आणि पीठ लावून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट एखाद्या पोलपाटला तुम्ही कापड लावून घ्यायचं सुती कापड आणि ते पीठ लावूनसुद्धा तुम्ही पोळी जे आहेत ते लाटू शकता पण तेलाच्या पोळ्या हे फास्ट होतात आणि खायला पण खूप मस्त लागतात तर माझी पोळी ही एवढी मोठी असते आणि खूप जास्त मोठी लाटते कारण की मला पोळ्या मोठ्या मोठ्याच आवडतात तर इथं बघू शकताय माझ्या माझा तगडा जेवढा मोठा आहे तेवढं मी पोळी लाटलेलं ला आहे आणि तवा माझा पूर्णपणे भरलेला होता आणि हे अशा पद्धतीने इझिली निघतं जर हे कुठंही भेट भेटतं विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये जास्त मिळतं जर मिळालंच नाही तर तुम्ही शेवटी बटर पेपरचा इथेही उपयोग केला तरी काहीच हरकत नाही तर पोळी आपण शक्यतो भाजताना तीन वेळाच भाजून घ्यायचं एक त्याचं बरोबर असं व्यवस्थित भाजलं जातं तीनच वेळा भाजायचं म्हणजे खालची जी बाजू आहे ती दोन वेळा भाजायची आणि ही वरची जी बाजू आहे ती फक्त एकदाच भाजायची तुम्हाला जवळपास तीन ते चार मिनटं लागतात पोळी भाजण्यासाठी आणि एकदम छान टम अशी पोळी फक्त तुम्ही पाहिलाच असेल कणकेचा गोळा खूपच कमी होता तरी देखील माझी पोळी जी आहे ती एकदम छानपैकी फुललेली आहे तर पोळी करायची जास्त अवघड नाही आहे खूप सोप्या पद्धतीने खूपच छान पोळी तुम्ही इथं करू शकता आणि भाजताना व्यवस्थित काळजी घेतला की पोळी लुसलुसीतपणा जो येतो पोळीमध्ये तो तुम्हाला लगेच जाणवतो कारण की व्यवस्थित जर भाजलं तर पोळी जी आहे ती खूपच टेस्टी लागते त्याचप्रमाणे वर्षा जो क्रिस्मसुक तोही येतो मऊ लुसलुशीत असे पोळ्या होतात म्हणून शक्यतो दोन ते तीन वेळाच एवढंच भाजायचं आहे आणि एकदम छान एकाच फ्लेमवर भाजायचं गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू हाय ठेवायची सॉरी लो टू मिडियम ठेवायची म्हणजे एकदम छान पोळ्या होतात आणि पोळ्या भाजताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे गॅसची फ्लेम एकदा मोठी किंवा एकदा बारीक अशा पद्धतीने नाही करायची एकाच फ्लेमवर तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला की पोळीचा रंग एकदम छान एकसारखा येतो आणि ते दिसायलाही सुंदर दिसतात किंवा करपट किंवा ला लालसर दिसतात जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली की लगेच भाजतं पण तो जो लुसलुसीतपणा आहे तो पोळीमध्ये येणार नाही एकसारखं एकदम लालसर असा रंग इपर्यंत आपल्याला पोळी जी आहे ती पोळी जी आहे ती भाजायची आहे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही ट्राय करा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय